नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. बच्चू कडू यांनी विभागांच्या योजनांचा घेतला आढावा. नाविन्यपूर्ण शैक्षणिक फुलोरा उपक्रमास दिली भेट. नागपूर प्रशासनातर्फे मान्सून पूर्ण तयारीला वेग. सर्व नदी नाल्यांची करण्यात येत आहे सफाई. आणि आरोपींनी विद्यार्थ्याचे अपहरण करून मागितली 4 कोटीची खंडणी. पोलिसांनी केली अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका. समाजात अनाथ मुले, विधवा भगिनी, दिव्यांग तसेच विजयंती मधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र लाभार्थी योजना माहीत नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असहाय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वतःहून त्या ठिकाणी मदत करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रशासनाने त्यांच्यासाठी विविध अभियान कार्यशाळा आयोजित करून सरकारी योजना त्यांना द्याव्यात, अशा सूचना बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थित केल्या. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली, काही महिला विधवा झाल्या. त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने योजना सुरू केल्या. त्या योजना वेळेत आणि गरजूंना पोहोचवण्यासाठी गतीने कामे करण्याच्या सूचना बच्चू कडू यांनी दिल्या. शिल्लक पात्र लाभार्थ्यांना योजना देण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीपासून CDPO पर्यंत सर्वांना उद्दिष्ट वाटप करा व विधवा तसेच अनाथांना मदत करा, असे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिलेत. शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्या महिला व बालके पात्र होतात. त्यांची माहिती त्यांना देऊन योजनेत सामावून घेण्यासाठी अभियान स्तरावर कामे पूर्ण करावीत. या आढाव्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे विषय राज्यमंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे सांगितले. यावेळी आमदार डॉक्टर देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. CDPO ला ही जबाबदारी द्या आणि अनाथांचा सर्वे गावोगावी झाला. त्याचा अभियान छेडा लागतो. त्याच्यातल्या विधवा भगिनी 18 वर्षाची, म्हणजे त्याला बालसंगोपन देता येईल. त्याचा फॉर्मॅट काय करा, तर त्यांचं नाव, तुमची जात, तुमचा मोबाईल नंबर, ते भूमीन आहे का, तुम्ही नोकरी वगैरे का वगैरे असं, आणि त्यांना संजय गांधी निराधार योजना भेटतो का, महिला बालसंगोपन भेटतो का, हे झालं विधवा भगिनीसाठी व्यवस्थित. आणि नंतर मग खाली त्या अनाथ असा करायचा, त्याला आई वडील आहे का नाही आहे, असं तो कोणासोबत राहतो किंवा आजच्यासोबत त्याला महिन्या सुरू आहे का नाही आहे. त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था नसेल, शिक्षणाची व्यवस्था असेल, तर आपली काम काही. VKB न्यूजसाठी गडचिरोली येथून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीत उष्णतेमुळे मृत्यू होण्याच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर यामध्ये बेघर आणि गरीब लोकांच्या मृत्यूंच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून तापमानात सतत वाढ होत असून मार्च महिन्यात 4 पुरुषांचा मृत्यू झाला आहे, तर एप्रिलमध्ये 5 मृत्यूंची नोंद आहे. तसेच मे महिन्यात आतापर्यंत 3 मृत्यूची नोंद झाली आहे. बरोबर आहे. नागपूर पोलीस स्टेशन, आमच्या पोलीस स्टेशन तहसील परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यापासून उन्हाळ्यामध्ये उष्णघाताने किंवा भटके बेवारस जे लोक आहे, बेघर लोक आहेत, त्यांचे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. मार्चमध्ये साधारण 4 पुरुष बेघर पुरुष मयत झाले होते. एप्रिलमध्ये 5 मृत्यू आहेत. तसंच मेमध्ये आत्ता अकस्मात मृत्यूंची संख्या 3 आहे. तर नागपूर आणि एकूणच परिसरातलं वाढलेलं तापमान आणि त्यामुळे उन्हामुळे होणारा मृत्यू, ह्याच्या आकडेवारीत थोडी वाढ झालेली आहे. नागरिकांना आमचं आवाहन आहे की दुपारी 1 ते 4 ज्यावेळेला उन्हाचं प्रमाण हे पीकवर असतं, जास्त असतं, त्या वेळामध्ये अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. आवश्यक जे प्रोटेक्शन आवश्यक आहे उन्हापासून वाचण्याकरिता, ते प्रोटेक्शन स्वतः जवळ असावं आणि स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नये. पाण्याचं प्रमाण किंवा लिक्विडचं प्रमाण, इनटेक आपला हा जास्त असावा, जेणेकरून उष्माघातापासून होणाऱ्या त्रासांनी वाचण्याचं प्रमाण जास्त असेल.
दिग्रसचे माजी नगरसेवक जावेद पहलवान यांच्यावर फिर्यादीला अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्लॉट खरेदीचे चेक बाउन्स झाल्यामुळे माजी नगरसेवक यांनी दिग्रस तहसीलला दिलेल्या तक्रारीनुसार दिग्रस येथील गट नंबर 20/2 ब व व येथील प्लॉट क्रमांक 12 अ व ब प्लॉट क्रमांक 13 अ व ब प्लॉट क्रमांक 14 अ व ब आपल्या मालकीचे प्लॉट प्रनीन देवानंद मोरे यांच्यामध्ये दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी खरेदी विक्रीचा व्यवहार झाला होता. यामध्ये प्रणित देवानंद मोरे यांनी 4,08,000 चेक बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रसला देण्यात आले होते. सदरचे चेक बाउन्स झाल्यामुळे त्यांनी यासंबंधीची तक्रार तहसीलदार यांना दिनांक 11 मे 2022 रोजी दिली आहे. त्यामध्ये त्यांनी चेक बाउन्स झाल्यामुळे तलाठी दफ्तरी फेरदार नोंद घेऊ नये असा तक्रार अर्ज दिला होता. त्यामुळे दोन्ही गटवाद निर्माण झाल्याने दोन्ही गटाने ठाण्यात धाव घेतली व पोलीस स्टेशन दिग्रस येथे तक्रार दिली. यावरून प्रणित मोरे यांच्यावर भारत दंड विधान संहिताचे कलम 34,506,34,694 गुन्हा नोंद केला असून प्रणित मोरे यांच्या गटातील फिर्यादी गणेश परसराम सोनटक्के वयवर्ष 32 यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक शेख जावेद शेख मुश्ताक यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टसह भारत दंड विधान संहिताचे कलम 294, 341, 323 अन्यवे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दारव्हा SDPO आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग फाडे अधिक तपास करीत आहेत. यंदा मान्सून वेळेवर येण्याची शक्यता असून मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले. नागपूर जिल्हा प्रशासनानेही मान्सूनपूर्व तयारी सुरू केली असून विविध कामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाळ्यात नदी नाल्यात पावसाचे पाणी साचू नये, पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा, पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरातील सर्वात मोठी नदी असलेली नाग नदीची सफाई करण्यात येत आहे. नागपुरात मान्सूनच्या तयारीकरिता नाग नदीतील तसेच विविध नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून यासाठी JCB ची मदत घेतल्या जात आहे. नाल्यात वाढलेले गवत कचरा तसेच गाळ काढण्यात येत असून मान्सूनपूर्ण सफाईची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन तयारीला लागले. पावसाळी नाल्यांची योग्य स्वच्छता करून रस्त्यावर कुठेही पाणी राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचित केले. पावसाळी नाल्या सिवेज लाईन याच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी दिले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या स्वच्छता कार्याचा झोननिहाय आढावा घेतलाय. आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नाग नदीचा, पिवळी नदी, पोहरा नदीचा स्वच्छताचा कार्यक्रम आपण लोकसभामधून आणि यंत्रणा वापरून आपण सुरू केलेली आहे. त्याचा आज मी माहिती पण ठेवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त नदीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास 227 नाले आहेत. त्या नाळ्याच्या साफसफाईचं मोहीम सुद्धा आपण सुरू केलेली आहे. जवळपास 120 नाळ्याचा काम अंतिम स्वरूपात आणले. त्याचा डिटेल आपल्याला शेअर करू. आपण अजून 107 नाळे साफसफाई व्हायचं आहे. त्याच्या महिनाभरामध्ये येणारी जून 15 आधी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश देण्यात आलेले. त्याच्या अनुषंगाने डिटेल प्रोग्राम पण केलेले. या व्यतिरिक्त आपल्याला जी विहीर आहे आपल्याकडे जवळपास 700 CMC विहीर आपल्या शहरामध्ये, त्याचा ज्या विहिरीमध्ये आपण मागच्या वर्षी गाळ काढण्यात केले होते जवळपास 500 लिटर, त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले विहीर त्या ठिकाणी सुद्धा गाळ काढायचा आणि त्याच्यातून तिथल्या लोकांचं वॉटर सोर्स स्ट्रेंथनिंग होण्याचा आपण उपक्रम हाती घेतलेले आहे. सर्वात महत्वाचे जे पावसाळ्यामध्ये जे आपण वॉटर लॉगिंग पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केले, जवळपास 58 पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केलेले शहरामध्ये, अशी ठिकाणी जिथे वेगवेगळ्या एजन्सी आपल्या शहरामध्ये काम करतायत, रस्त्याचं काम NHAI आहे, NIT आहे, NMC काम करतं, PWD, State PWD अशा वेगवेगळ्या एजन्सी काम करतायत, त्या त्या एजन्सीला आपण सूचना दिली तिथल्या ठिकाणीचा इंजिनिअरिंग रिलेटेड रेक्टिफिकेशन, तिथला स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज रिलेटेड नेटवर्क अशी हे पावसाला आधी फिक्स करायच्या सूचना दिलेली आहे. त्याच्यासाठी एक डिटेल मीटिंग आज संध्याकाळी आपण ठेवणार आहोत सर्व इंजिनिअर्सच्या. मान्सूनपूर्व खरीप हंगामाची मशागत करणे, बी बियाणे, रासायनिक खते व इतर शेतीविषयक अवजारे याची तयारी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन व इतर पिके विक्री करण्यासाठी येत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी विक्रीसाठी भरून आणलेल्या सोयाबीनचा मिनी ट्रक कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस यांच्या थेट प्रवेशद्वारातच मिनी ट्रकचा चालक फसला गेल्याने अनेक रस्त्यांची वाहतूक कोंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच होत आहे. तर बाजार समितीच्या शून्य नियोजनामुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक आपसी ताल तारांबळ नसल्याने समस्येचे माहेरघर बनले.
मागील 20 ते 25 वर्षांपासून माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांची कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस येथे एक हाती सत्ता आहे. मात्र दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल हा टीनच्या शेडमध्ये न टाकता निसर्गाच्या पटांगणात टाकण्यात येतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दलाल व्यापारी यांचा माल वर्षानुवर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवला जातो. मात्र यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असताना सुद्धा शेतकऱ्यांचा माल हा बेवारस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये टाकला जातो. शेतकऱ्यांचा बेवारस माल टाकला गेलेला हा अवकाळी पावसामुळे धान्य भिजल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस अथवा सहकार विभाग हे भरपाई देणार का? बाजार समितीच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्यास मजबूर केला जाते. अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई संदर्भात सुविधा शेतकऱ्यांना मिळणार का? शेतकऱ्यांचा माल गोडाऊनच्या बाहेर आणि दलाल व्यापाऱ्यांचा माल शासकीय गोडाऊनमध्ये व शेतकऱ्यांचा माल आभाळाच्या मंडपामध्ये उघड्यावर खरेदी करून शेतकऱ्यांची थट्टामस्करी होत असून याविषयी सर्वांचे मौन का? राबराब राबणाऱ्या बळीराजाविषयी असा दुजाभाव व व्यापारी यांच्या सोबत संबंधित अधिकारी यांचे आर्थिक हित संबंध असल्या कारणाने व्यापाऱ्यांची बाजार समिती गुलामगिरी करीत असल्यामुळे बळीराजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वीकेबी न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. नागपुरात वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपी सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्याकडून 12 दुचाकी गाड्या असा एकूण 4,80,000 मुद्देमाल जप्त केलाय. दिनांक 18 मे रोजी डीव्ही पथकाची रात्रपाळी गस्त असताना गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक मदतीने मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी बांधवीमधील चोरी करणारा आरोपी रिषभ उर्फ लालूश्याम असोपा वयवर्ष 28 याला शिताफीने सापळा रचून MP बस स्टँड येथून ताब्यात घेतले. या आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हे केले असल्याचे कबूल केले, तर त्याच्याकडून 4 ॲक्टिवा, 1 पॅशन, 1 शाईन, 6 डिओ अशा एकूण 12 दुचाकी, एकूण 4,80,000 मुद्देमाल जप्त केलाय. या आरोपीवर यापूर्वी नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे व इतर असे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम हे करीत आहेत. पोलीस स्टेशन सीताबर्डी अंतर्गत वाहन चोरीच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळं आमच्या नाईट स्टाफनी नाईट डीबी पार्टी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की रिषभ उर्फ लालू श्यामसुंदर असोपा हा वाहन चोरीचे गुन्हे करतोय. तर गुप्त माहितीदारा माहितीवरून आपण आणि टेक्निकल तांत्रिक मदतीने आपण
नमूद आरोपीला ताब्यात घेतलं. नमूद आरोपीकडून आपण पोलीस स्टेशन सीताबर्डी अंतर्गतचे 2 गुन्हे, त्याचबरोबर नागपूर शहरातील जरीपटका, लकडगंज, नंदनवन, कोतवाली तहसील, सोनेगाव, हुडकेश्वर आणि गणेशपेठ अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहे. नमूद कारवाईमध्ये पोहावा जयपाल राठोड, त्याचबरोबर त्यांचं पथक यांनी काम करून हे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर अमितेश कुमार साहेब, माननीय अश्वती दुर्जे मॅडम, माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब, DCP झोनटू आदरणीय पखाले सर, आदरणीय निलेश पालवे सर आणि आमचे प्रभारी वपुनी अमोल काचोरे साहेब, तसेच DB पथकाचे इन्चार्ज API कदम साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास करण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकरेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. जालना येथे 10वीच्या विद्यार्थ्याचं अपहरण करून 4 कोटीची मागणी करण्यात आली होती. याबाबत घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून ते उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. जालनामध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अज्ञातानं 4 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. स्वयं गादिया असं अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सध्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. स्वय हा स्वतःच्या कारमध्ये कारचालकासह परीक्षा सेंटर असलेल्या शाळेत परीक्षेसाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर कारमधून त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. परीक्षेची वेळ संपूनही स्वय घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी कारचालकाला फोन करून विचारणा केली असता अपहरण करताना 4 कोटी आणून द्या, मुलाला घेऊन जा असं म्हटल्याचं कारचालकाने सांगितल्यानंतर अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी तातडीनं तालुका जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तपासाचं चक्र वेगाने फिरवत सर्वत्र नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान अंबड तालुक्यातील शहापूर येथे स्वयंच्याच कारचालकाने त्याचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. यामुळे पोलिसांनी अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका करत कारचालकाला ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आज 2:30 जालना तालुका पोलीस स्टेशन को असा माहिती मिळाला आहे की स्वयं करके एक 15 साल की लड़का कोटार इंटरनॅशनल स्कूल के सामने से किडनॅप हुआ है. तो जैसे इन्फॉर्मेशन मिला है तब हम इमिडिएटली नाकाबंदी लगाए थे पूर्ण जिले पे और उसका शोध लेना चालू था. और वैसे 3 घंटे में हमने उसको आइडेंटिफाई किया है और जो गाड़ी में उनको लेके जा रहे थे वो भी आइडेंटिफाई किया है. और आरोपी का अभी शोध लेना चालू है, इन्वेस्टिगेशन हमारा चालू है. निफाड तालुक्यातील उंबरखेड गावालगत बर्वे यांच्या ऊसाच्या शेतात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याने अनेक नागरिकांना पहाटेच्या सुमारास या बिबट्याचे दर्शन घडत होते. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला असता रात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून त्याला वनविभागाने ताब्यात घेतलंय. बीड तालुक्यातील कामखेडा गावातील पाण्यासाठी गेलेल्या महिलांची छेड काढत व्हिडिओ काढल्याने संतप्त जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येतोय. दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार वाढत आहे अशीच एक घटना उघडकीस आली आहे, ज्यात पाण्यासाठी गेलेल्या महिलांची छेड काढत व्हिडिओ काढला म्हणून संतप्त जमावाने दोघा जणांना बेदम मारहाण केली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील घटना बीड तालुक्यातील कामखेडा गावात घडली आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जाते. पूर्व नागपुरातील चिखली चौक ते कळमना रेल्वे क्रॉसिंग कडे जाणाऱ्या मार्गावर कळमना मार्केटच्या बाजूला मोकळ्या जागेत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. आग लागलेल्या ठिकाणी आजूबाजूच्या फ्लॅट देखील आहेत, तर 20 मीटर अंतरावर रेल्वे लाईनची लाईन आहे. ही आग कशामुळे लागली याची अद्याप खात्री झालेली नाही. तर VKB न्यूज मराठीमध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.